अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीचा दासा, कल्पनेची वादान हो कोणे काणी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागू राजसा, अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, कल्पनेची वादान हो कोणे काणी, ही संत मंडळी सुखी असो, पांडुरंगा करो प्रथम सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा, अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधि राजा, वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगं शिरसा गुरुंतम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तीच बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळ हरीचा दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, सेवेकरता निवडलेला अभंग, संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ श्री नामदेवराय महाराज यांचा माझ्या लक्षात आहे, तुमच्या लक्षात आहे का नाही, जर तपासून पाहिलं नामदेवराय यांचा चार चरणाचा अत्यंत प्रसिद्ध प्रत्येक साधनेचा समारोप जे अभंगाने वारकरी संप्रदायात केला जातो, असा हा अत्यंत गोड प्रसिद्ध अभंग आहे, या अभंगातून जगत संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज नाही आता माझं विसरलं, रोजचा अभ्यास आहे ना तुकाराम महाराज म्हणून होत, संत शिरोमणी नामदेवराय या अभंगातून आपले जे जीवलग असणारे हरिदास आहे यांना आयुष्याची आणि आरोग्याची प्रार्थना प्रभू जवळ करतायत, विठ्ठला संत महंत साधू महाराज मंडळी गुणीजन मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या भागातील एक भजन वैभव, आपल्या भागातील एक सेवा जीवन असे हरिभक्तीपरायण सदाशिवजी मोहजाड पूज्य बाबा यांचा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असं लिहिलेलं जरी असलं तरी त्यांचं आज 83 वर्ष पूर्ण झालेले आहे, आणि त्या निमित्ताने त्यांचे नातू त्यांचा परिवार त्यांच्याबद्दल जी असणारी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याकरता त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आणि त्या कार्यक्रमातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला या सर्व मोहजाड परिवार तथा बाबाच्याच इच्छेतून आणि खास करून आमच्या दिनेश महाराज यांच्या आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला लिहिली, तरी ज्ञानोपाराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। एक अत्यंत वयोवृद्ध जीवन ज्यांना आरोग्य आयुष्य लाभलं आणि अजूनही ठणठणीचं जीवन आहे असे बाबांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा काय आहे प्रसंग हे चिंतन आहे, पण त्या निमित्ताने त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं हे इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्यही आहे आणि मला वाटतं प्रत्येकाची ती इच्छा सुद्धा आहे, त्याच भावनेतून आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत, पण एक आहे आपल्याकडे दुसऱ्यांबद्दल व्यक्त केलेल्या जाणाऱ्या क्रिया 3 आहेत, आधी वाईट क्रिया सांगतो, एखाद्याला शापही देता येतो, एखाद्याला आशीर्वादही देता येतो आणि एखाद्याविषयी प्रार्थनाही करता येते, मोठ्याने ज्यांची वृत्तीच विचित्र आहे अशी मंडळी
किंवा काही वेळेला पुढची व्यक्ती विचित्र असते तेव्हा या महाराज विठ्ठला विठ्ठला समोरच्या व्यक्तीला शाप देणं योग्य असतं अशा वेळी शापही प्रकार आपल्याकडे दिसून येतो. कधी कधी गुन्हा असला तर शाप, पण कधी कधी गुन्हा नसतानाही शाप दिसून येतो. पण सध्या मी संवादी आज बोलणार आहे. मला वाटतं श्रीमद भागवतामध्ये एक चरित्र येतं, ते वेन राजाचं चरित्र येतं. वेन राजा जेव्हा देहात्मवाद वाढवत होता आणि आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करू पाहत होता, म्हणजे यज्ञ बंद केले, कीर्तन मोडली, सर्व देवता पूजन बंद केलं, सप्ताह बंद केली, आताच्या भाषेत बोलायचं जर ठरलं तर, तेव्हा सर्व साधू समाज त्या समाजाची गरज म्हणून सर्व साधू समाज एका जागी आला आणि एका जागी येऊन श्रीमद भागवतामध्ये म्हटलंय मृत्यू बीज असणारा हुंकार याचा उच्चार सर्व साधूने केला, हुं असा उच्चार केला आणि तेवढ्या हुंकारामध्ये त्यांच्या वाणीतून हुंकार निघाल्याबरोबर वेन राजा गत प्राण झाला. ही आपल्याकडे पद्धत आहे एखाद्याबद्दल शापवाणीचा विचार, याचा या मंगल प्रसंगी तरी विस्तार नको असं मला वाटतं. दुसरा प्रकार आहे आशीर्वादाचा. आशीर्वादही दिला जातो, पण आशीर्वाद देत असताना अधिकारी पुरुषाने अनाधिकाऱ्याला किंवा शिष्याला साधकाला आशीर्वाद देण्याची पद्धती असते. किंवा वयानं मोठा असावा, नसला वयानं मोठा तर निदान ज्ञानाने तरी काय असावा, अधिकाराने काय असावा, मोठा असावा. दोन प्रसंग सांगू जाईल. मोठ्याने छोट्याला आशीर्वाद दिला पाहिजे हा नियम आहे. मोठ्याने आपल्या जीवनात केलेलं कर्तृत्व, आपल्या जीवनात केलेली साधना, त्यामध्ये मोठ्या व्यक्तीकडे त्याच्या जीवनातला गेलेला साधनेतला काळ, त्याच्या जीवनामध्ये गेलेला तपश्चर्येमधला काळ, त्यातून त्याला एक आशीर्वाद देण्याची ताकद प्राप्त होत असते. असा मोठ्यांचा आशीर्वाद घेत जावा, मोठ्यांनी आशीर्वाद देत जावा. मोठी व्यक्ती आशीर्वाद देतात प्रत्येक वेळेला, ते मोठे पण वयाचंच असतं असं नाही, कधी कधी ते अधिकाराचंही असतं. दोन्ही करता प्रमाणाने उदाहरण द्यायचं जर ठरलं तर तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, वय झालंय पण विचार नाही तर तो मोठा. वय भरपूर आहे पण ज्याच्याकडे विचार नाही, तुकाराम महाराज म्हणतात तो समान तो देही बालकाचा. तो वयानं जरी मोठा असला तरी तो कोण आहे, बालक आहे. एके ठिकाणी तर तुकाराम महाराज म्हणतात विचार ज्या नराकडे नाही तो नर नाही तो खर आहे. खर म्हणजे अर्थ कळायला, खर म्हणजे गाढव. जास्त काय फरक नाहीये नरात आणि खरात, फक्त नखाचं अंतर आहे. लक्षात आलं का? नर आणि खर म्हणजे अंतर किती आहे, फक्त नखाच आहे, न आणि खच आहे, एवढाच अंतर आहे. मात्र अर्थामध्ये फार तफावत आहे. दादा ज्यांच्या लक्षात आलं त्यांच्या आलं, नाही आलं त्यांना धन्यवाद. अजून नखाच अंतर आहे. विठ्ठला विठ्ठला वय भरपूर आहे पण विचार नाही तो खर आहे. म्हणून अधिकार कधी कधी वयाने अधिकार, कधी कधी अधिकाराने अधिकार प्राप्त होतो. मला वाटतं आपल्याकडे ज्ञानोबरायचं एक पत्र सर्वांना प्रसिद्ध, ज्याला आपण चांगदेव 65 म्हणतो. जे ना चांगदेव 1400 वर्षाचे आहेत, पण ज्ञानोबरायला काय सुरुवात करावी, पत्राचा मायना लिहायला सुरुवात कशी करावी या संभ्रमात आहे. म्हणून चांगदेवांनी कोरच पत्र पाठवलं. पण मला वाटतं ज्ञानोबरायांनी पहिल्याच ओवीमध्ये त्यांना आशीर्वाद दिला, स्वस्ती श्री वटेशो, वटेशो स्वस्ती श्री, तुझं कल्याण असो.
मला वाटतं या ठिकाणी ज्ञानोबर हे 16-17 वर्षाचे आणि चांगदेव 1400 वर्षाचे. इथे ज्ञानोबराने आशीर्वाद दिला हे वयाचं मोठेपण नाहीये, हे तपश्चर्येचं मोठेपण आहे. साधं सांगू का, मोठ्या माणसांनी बारक्याला आशीर्वाद देत जावा, पण बारक्याने मोठ्याबद्दल काय करत जावं, त्याला तर आशीर्वाद देण्याचा अधिकार नाहीये. मग आशाने प्रार्थना केली पाहिजे. म्हणून मी यांना बाबांना आशीर्वाद द्यावा, एवढं माझं वय नाही किंवा मी ज्ञानोबऱ्यासारखा तपस्वी नाही, मी त्यांच्या पुढे बालक आहे. म्हणून बाबांविषयी आज आपण मी मात्र प्रार्थना करणार आहे, आणि ती प्रार्थना करण्याची अक्कल मला नाहीये, म्हणून नामदेवाचीच प्रार्थना डोळ्यासमोर ठेवून त्याचा विचार मांडणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल मोठ्यांविषयी प्रार्थना करायची, तसं मोठ्यांचं आज आपल्याला काय करायचंय, पूजन करायचंय. ज्यांनी आपल्या वयाचे 84 वर्ष जवळजवळ परमार्थाच्या क्षेत्रामध्ये घालवले अशांचं आज आपल्याला पूजनही करायचं. काय आपलं शास्त्र सांगतं, तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा. कोणी करावा? सगळ्यांनीच करावा. एवढंच नाही, जगाचा मालक जेव्हा परमात्मा आकाराला या मृत्यू लोकात येतो आणि संसाराचा दास होतो, तेव्हा त्याला सुद्धा विहित काय, तर या साधूची सेवा यांचं पूजनच विहित आहे. महाराज म्हणतात वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये, प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा, यांची सेवा केली पाहिजे. मोठ्यांचे आपल्यावर उपकार असतात, त्या उपकाराची जाण, त्याची परतफेड आपण कृतज्ञतेतून केली पाहिजे. जसा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे, तसं मला वाटतं हा कृतज्ञता सोहळा सुद्धा आहे. कारण व्यक्तीने कृतज्ञ असावं, कृतज्ञ नसावं. भारत आपल्या महाभारतात किंवा शास्त्रात कृतज्ञाची एवढी निंदा केली, दादा एवढी निंदा. एक महाभारतातला श्लोक आहे, श्लोक मला उपस्थित नाही पण त्याचा भाव सांगून जातो. एक साधू रस्त्याने चालला होता, स्मशानभूमी लागली. रस्त्यात काय होती? स्मशानभूमी. आणि त्या स्मशानभूमीमध्ये त्या साधूला एक दृश्य दिसलं. दृश्य काय होतं? एका बाईने कपाल घेतलं होतं. कपाल म्हणजे कवटी. काय घेतलं होतं? कवटी. ती कवटी तिने त्या चितेच्या अग्नीवर ठेवली होती. कशाच्या? चितेच्या अग्नीवर ठेवली. त्याच्यामध्ये तिने दारू टाकली आणि शिजण्याकरता कावळ्याचं मांस टाकलं. बघा, शिजण्याकरता काय टाकलं? कावळ्याचं मांस टाकलं. आणि त्याच्यात घाण पडू नये म्हणून चपला ठेवल्या, पायातल्या चपला त्याच्यावर झाकून ठेवल्या. हे सर्व दृश्य जेव्हा त्या साधून पाहिलं तेव्हा त्या साधूला आश्चर्य वाटलं. साधून विचारलं, बाई एक तर भूमी अमंगळ आहे, त्यामध्ये तुझ्या पात्रात शिजवते ते पात्र अमंगळ आहे, ते घाणच आहे. तुझ्या द्रव्यामध्ये शिजवते जे तू पाणी वापरलं ते काय आहे? सुराय. तेही घाण आहे. त्यामध्ये तू शिजायला घातलेलं मांस, सगळ्या मांसामध्ये कावळ्याचं मांस अत्यंत निषिद्ध मानलं गेलं आपल्याकडे. एवढं निषिद्ध मांस शिजायला टाकलंस आणि त्याच्यात कचरा पडू नये म्हणून पायातल्या चपलावर ठेवल्यास, आता याच्यात ह्याही पेक्षा कोणती घाण वस्तू आहे त्याच्यात पडायची राहिली? अशी कोणती घाण वस्तू आहे? त्या बाईने लगेच उत्तर दिलं, महाराज या वस्तू पेक्षा एक घाण वस्तू आहे. कोणती घाण वस्तू? कृतज्ञाची नजर, त्याही पेक्षा घाण आहे, ती त्याच्यावर पडू नये म्हणून एवढा प्रपंच केला. एवढी निंदा कृतज्ञाची आपल्याकडे केली. म्हणून आपल्या पूर्वजाचे जे उपकार आहेत, आपल्यापेक्षा मोठ्यांचे जे आपले उपकार आहेत, त्या उपकारातून उनरून होण्याकरता त्यांचं पूजन करावं, अशी आपल्याकडे निधी आहे. म्हणून पहा, आपला संप्रदाय हा कृतज्ञांचा संप्रदाय. थोरा मोठ्यांची पूजा करा हे सांगणारा संप्रदाय. अर्जुन जेव्हा युद्धामध्ये प्रवृत्त होतो तर अर्जुनाचे शब्द काय? गुरु न हतवा. गुरुना मारायचं नसतं, मग वर काय? पूजा राहावरी सुद्धा ना. अरे खरं तर यांची पूजा करायची असते, पण देवा तू म्हणतो यांना मार, हे योग्य आहे का? ही आपली संस्कृती आहे. 17व्या अध्यायामध्ये चला. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोपरायांना शारीरिक तप सांगायचं होतं. आणि शारीरिक तप भगवंताने सांगताना काय सांगितलं? काय श्लोक आहे सुरुवात? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्चते. याच्यामध्ये काय? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम, यांचं काय केलं पाहिजे? पूजन. खरं तर संस्कृत दृष्ट्या प्राज्ञ शब्दाचा अर्थ काय? प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आणि ही ज्याच्या जवळ आहे त्याला काय म्हणतात? प्राज्ञ म्हणतात. पण ज्ञानोबराने अर्थ तसा नाही केला. ज्ञानोबराने अर्थ मात्र प्राज्ञ शब्दाचा अधिक आधार धरून ज्ञानोबरा त्याच्यावर बोलतात सकळ तीर्थाचे धुरे माता पिता असा तिथे अर्थ केला. म्हणजे काय?
लहान्यांनी मोठ्यांचं काय करायचं असतं, पूजन करायचं असतं. म्हणून मला वाटतं हा जसा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे तसा कृतज्ञता सोहळा आहे आणि हा पूजन सोहळा आहे. बरं, पूजा कोणाची करावी? व्यक्ती पूजेला योग्य सुद्धा पाहिजे. कोणाची करावी? पूजे ज्याचं आपल्याला पूजन करायचं ते जीवनही त्या उंचीचं असलं पाहिजे. दादा, ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय ते जीवन त्या उंचीचं असलं पाहिजे. वैयक्तिक माझं मत सांगतो, मी तरी जेव्हा कोणाचा वाढदिवस किंवा दशक्रिया वर्ष श्राद्ध ही कीर्तन जेव्हा निवडतो तेव्हा सहसा दोन निकष लावतो. पहिला निकष लावतो तो माळकरी असावा. तो काय असावा? माळकरी असावा. कदाचित नसला माळकरी तरी समाजाकरता काहीतरी भरीव कार्य केलेलं पाहिजे. म्हणजे आयुष्यभर त्यांनी निष्काम पद्धतीने रुग्णांची सेवा केली, आयुष्यभर त्यांनी शिक्षकी पेशामध्ये राहून सेवा केली, किंवा आयुष्यभर त्यांनी देशाची सेवा केली. जो जगाकरता झटला, गावाकरता झटला, त्याच्याबद्दल मी त्यांची दशक्रिया वर्ष श्रद्ध करतो. एरवी किती मोठा असला तरी सध्या मी तरी धजत नाही. त्याचं कारण आहे, तो दारू पिऊन मेला त्याच्यावर श्राद्धाला काय बोलायचं? मोठा प्रश्न आहे. म्हणून सहसा माझ्या जीवनात मी एवढा नियम घालून घेतला. माझा वैयक्तिक हा नियम आहे, असा असलाच पाहिजे असं काही नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? जीवन तसं पूज्य असावं. मला आज भाग्य वाटतंय की मी एका माळकऱ्यांच्या परंपरेचं, एका परिवाराचं पूजन करतोय. पूजनाच्या निमित्तानं कीर्तन करतोय हा मला मनस्वी आनंद आहे. पण काही काही ठिकाणी मला असंही दिसून आलं, असे विचार बाबा कीर्तनात बोलावे का न बोलावे, माळकरी असो सुद्धा त्यांच्याविषयी बोलण्यासारखं नसतं. विठ्ठला कार्यक्रम घेतलेला असतो, त्यांनी कार्यक्रम दिलेला असतो, म्हणून आम्हाला बोलावं लागतं. म्हणून शिवाजीराव भोसले एकदा बोलले होते, त्यांच्या कोणाच्या तरी सत्कार समारंभामध्ये बोलले होते. ते म्हणले होते की रोजच आम्हाला गाढवाला घोडं म्हणावं लागतं, पण आज मला वर्ण न करता उमदा घोडा भेटलाय, हे माझं परमभाग्य आहे. विठ्ठला एरवी आम्हाला स्वार्थापोटी गाढवाला काय म्हणावं लागतं? घोडा म्हणावं लागतं. कधीतरी वर्ण न करता असा उमदा घोडा भेटतो, आणि घोडाही 84 वर्षाचा 84 वर्षाचे बाबा आपल्याला भेटले. बाबाचं जीवन मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण मला सांगणं काय आहे, माझं कर्तव्य आहे. बाबाचा जन्म 5 मे 1934 साली झाला. 1934 साली आपलं बालपण, शिक्षण, मॅट्रिक पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर प्रेसमध्ये यथार्थ आपली जी सेवा होती ती सेवा केली, आणि त्यांच्या अंतकरणाची भजनाची ओढ बाबाकडूनच, काही गोष्टी मी ऐकलेल्या, काही दिनेशकडून ऐकलेल्या गोष्टी, बाबाला भजनाची एवढी आवड, आणि बाबा भजनामध्ये जायला लागले. पण त्या ठिकाणच्या तत्कालीन त्या भजनी मंडळीने बाबांना बसू दिलं नाही. कारण का? बाबाचा टाळ चुकायचा. म्हणून भिन्न भेद नाही, म्हणून भिन्न भेद जमते. पण मते महाराज हे बसवायला मला 3 दिवस लागले. विठ्ठला 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 बसवलं, पण तुम्ही ऐकलं कोणाचं? टिंब 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 मोरे महाराजांचं. विठ्ठला विठ्ठला वाजवता आल्यामुळे त्या तत्कालीन त्या मंडळीने थोडी बाबाची उपेक्षा केली. पण ऐकलं का? जिज्ञासा ज्याच्या अंतकरणात असते ना, तो कोणती किंमत मोजून आपल्या जीवनात एकदा ध्येय ठरवलं की त्या ध्येयापर्यंत जात असतो. गायन क्षेत्रातली भरपूर उदाहरणं आपल्याला देता येतील. एक क्षेत्र, एक नाव आहे ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात नव्हे, जगामध्ये, भारतामध्ये नाही तर जगामध्ये आपला नाव लौकिक गमवला, असे भीमसेन जोशी. भीमसेन जोशी त्यांचं टोपण नाव अण्णा. त्यांना लाडान काय, आदरान काय म्हणायचे? अण्णा म्हणायचे. गायनाची एवढी आवड, पण वडिलांना बिलकुल आवडत नव्हतं. आवडत नव्हतं, पण त्यांना काय माहित होते, जागतिक लेवलचा कलाकाराचं बाप होण्याचं भाग्य आपल्याला लागत. पण त्या मुलाला, म्हणजे भीमसेन जोशी, त्यांना आवडलं नाही ते राहणं. मग त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी घर सोडलं. दादा, कितव्या वर्षी? 11व्या वर्षी घर सोडलं. 11व्या वर्षी घर सोडलं तेव्हा हा विचार केला नाही की ते मधुकोरीची सोय आहे का, माझ्या जेवणाचं काय होईल. महाराज थोडेफार पैसे होते म्हणतात, मी त्यांच्या चरित्रात वाचलंय,
ते पैसे एका रेल्वे स्टेशनवर संपले, म्हणजे एका पुस्तकात नाही वाचलं, व्हॉट्सअपवर वाचले. मला वाटतं तुम्हीच पाठवलं परवा मला ते महाराजांनी व्हॉट्सअपवर वाचलं, मला फार आवडलं ते. आणि वयाच्या 11व्या वर्षी निघाले, एका रेल्वे स्टेशनवर गेले आणि तिथे त्यांचे पैसे संपले. पैसे संपल्यानंतर करावं काय, रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसले. तिथे दामुअण्णा नावाचा एक हॉटेलवाला होता, त्याची मुगाची डाळ आणि चपात्याचं दुकान होतं. त्यांच्याकडे ओशाळलेल्या नजरेनं हा 11 वर्षाचा पोरगा पाहत होता. पोटात भूक होती, कसं म्हणावं. त्या हॉटेलवाल्यांनी पाहिलं, विचारलं, का रे भूक लागली का तुला, म्हणजे ते कन्नड मध्ये, बरं मला ते येत नाही, येल पण उठा मार दे. उठा मार दे म्हणजे जेवणार जेवलास का, म्हणजे कामापुरतं येतं. आणि सगळीकडचे माणसं कीर्तनकारांनी थोडं थोडं का होईना, वजन पाडण्यापुरतं सर्व ज्ञान ठेवावं. उठा मार दे, तू जेवणार आहेस का, आता काय मला येतो पण तुम्हाला समजावं म्हणून मी मराठीत बोलतो. जेवणार आहेस का, जेवणार आहे पण माझ्याजवळ पैसे नाही. पैसे नाही, बरं ठीक आहे. काय करतो तू, का कुठून निघाला, सर्व इतिहास सांगितला. अरे तू गायन शिकायला निघालास पण तुला गाणं येतं का, म्हणजे आईकडून काय अभंग शिकलोय तेवढे अभंग म्हणू शकतो मी. म्हण बरं एखादा अभंग. आणि भीमसेन जोशींनी अभंग म्हणायला सुरुवात केला. अकानी केडे चिकना मातो, अकानी केडे चिकना मातो. धनिगे पुरुळे मरुळा देणे, चलवाने चलवाने पंढरी राया चलवाने, येल्ले दोरकन्ने येल्ले बारन्ने. भापर उपमा देऊ भक्तीगे बंदा भक्त पुंडलिकने, अकानी केळे चिकना मातू, धनिगे पुरुळे मरुळा देणे. हे हाच म्हणला असेल असं माहित नाही मला, पण एवढा कर्नाटक अभंग मला पाठे म्हणून मी म्हणलो. कन्नड भाषेमधला अभंग आहे, रचना ही ज्ञानोपरायांची. नामदेवरायचं सुद्धा एक कन्नडी पद आहे. आता माझा आवाज बसलाय पण तुम्ही समजून घ्याल का. लडोबा लडोबा गोविंद निर्वाणे आज, लडोबा 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 निर्वाणे आज. हे चलो पड चलो शिर फोड्या न फोडो, चलो पड चलो शिर फोड्या न फोडो. मारी कन्हैया मारी कन्हैया मारी पण खेळा न खेळो जादू आहे. आणि तुझ्या गळ्यातली जादू असल्यावर पैसे करायचे काय, रोज अभंग म्हणून देत जा आणि रोज तुला मी भाकर देणार. आणि मग त्यांनी त्यांची पुढची व्यवस्था केली, ते ग्वाल्हेरला गेले आणि पुढे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. तोच विद्यार्थी आज भारतरत्न झाला, हे जिज्ञास आहे. अजून आपल्या भारत म्हणजे वारकरी संप्रदायातलं एक नाव जर सांगायचं ठरलं तर पद्मश्री काय शंकर बापू आपेगावकर, शंकर बापू आपेगावकर यांच्या चरित्रातलं असं सांगतात. ते जेव्हा मध्य प्रदेश मध्ये शिकायला गेले आणि कोणते तरी मुस्लिम त्यांचे गुरु होते, त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांच्याजवळ जेव्हा पकवाज शिकायचे तेव्हा एके दिवशी सहज बोलता बोलता शंकर बापू म्हणले, काय उस्ताद आज मला आमका आमका बोल द्या. बरं उठ उठ आली निघून जा. कारण सांगितलं नाही, कारण सांगितलंच नाही, का बरं गुरुजी आपल्याला उचून लावतात, आता माझ्याकडे यायचं नाही असे आज्ञा दिली. पण अंतकरणातली जिज्ञासा एवढी शंकर बापूंची,
रोज सकाळी सूर्योदयाला त्यांच्या दारात जाऊन बसायचे आणि सूर्यास्तापर्यंत तिथेच बसून राहायचे. गुरुजी किती वेळा तरी यायचे आणि जायचे, किती वेळा तरी जायचे, पण त्याच्याकडे बघत नव्हते. असं किती दिवस? 6 महिने. आणि जेव्हा त्यांची जिज्ञासा पाहिली, त्या दिवशी उस्ताद म्हणले इकडे चल आणि पुढचा बोल घेतला. पण 4-5 दिवस झाले तरी त्यांनी कारण नाही सांगितलं. शेवटी बापूंना डावलं नाही, त्यांनी सांगितलं गुरुजी माझी नेमकी चूक काय झाली होती तेवढं कळू द्या, कारण उद्या जर अजून ती चूक घडली तर तुमचा 6 महिन्याचा वियोग मला होईल, तेवढी चूक मला सांगा. म्हणजे मी तुला क्रमानं बोल देतोय ना, म्हणजे तू जे अर्थी म्हणतो मला आमका बोल द्या, ती अर्थी तुला माझ्यापेक्षा जास्त कळायला लागले, शिकतो कशाला माझ्याकडे. महाराज असे गुरु होते आणि असे शिष्य होते. आमच्या नशिबाला शिष्य असे व्हॉट्सअप वर म्हणतात महाराज एका अभंगाचं चिंतन लिहून पाठवा. आता तुम्हाला काय व्हॉट्सअप वर फेसबुक वर महाराज मला आमच्या अभंगाचं चिंतन लिहून पाठवा, काय देवाला हवा सांगा. असू जाऊ द्या जिज्ञासा. तशी बाबाची जिज्ञासा राहवली नाही. बाबा दिवसभर कंपनीत काम करायचे, संध्याकाळी घरी आल्यानंतर अंधार पडलेला असायचा तरी सायकल घ्यायची मखमलाबादला नुसते टाळ शिकण्याकरता गेले. टाळ शिकण्याकरता मखमलाबादला जायचे. मखमलाबादला जेव्हा टाळ शिकले, भजनाची गोडी लागली तेव्हा भजन चांगले गाऊ लागले. बाबा आजही या वयात फार गोड गातात, याचा प्रत्यय आपल्याला कीर्तन सुटल्या ते भैरवी म्हणणार आहे, आम्ही म्हणायच लावणार आहे. आजही त्यांचा आवाज गोड आहे. मग ज्यांनी त्यांच्या तारुण्यातलं भजन ऐकलं त्यांना त्यांच्या आवाजाचा गोडवा नक्कीच त्यांनी अनुभवला. बाबाला पुढे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी आपल्याच परंपरेतील एक दिव्य पुरुष, सोन्यासारखं जीवन ज्यांचं होतं असे सोनूपंत मामा दांडेकर यांचा अनुग्रह लाभला. त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली आणि अविरत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं व्रत त्या दिवशी धारण केलं. आणि नाशिक परिसरामध्ये अनेक ठिकाणं जरी असली, अनेक ठिकाणंही तेवढीच भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत. पण मला तरी वाटतं या परिसरामध्ये एक नाव न घेतलं तर मला माझी कृतज्ञता होईल मी कदाचित. गाबाजी बाबा गायकवाड, पूज्य बाबा यांचं अत्यंत पारमार्थिक जीवन, मग त्यांच्या माध्यमातून धुंडा मारासारखी मंडळी, मामांसारखी मंडळी, अशी गोड गोड मंडळी नाशिक रोडला यायची. आणि मला वाटतं बाबांना त्यांच्याही कीर्तनात चाली म्हणण्याचं भाग्य लाभलं. मी असा करण का जे आम्हाला बघायला भेटले नाही त्यांच्या कीर्तनात बाबाला चाली म्हणण्याचं भाग्य लाभलं. आणि मला वाटतं हिमालयाच्या उंचीची माणसं पाहण्याकरता अंतकरण सुद्धा हिमालय एवढंच उंच लागत असतं. हिमालय कोणालाही दिसत नसतो, जो स्वतः हिमालय गड उंच असतो ना त्यालाच हिमालय दिसत असतो. मग अशा उंचीची माणसं पाहायला भेटली. ही घटना सांगतात गुरुवारी विठ्ठलबाबा भुलेंच्या जीवनातली. विद्यार्थी सोबत होते आणि बाबा त्र्यंबकेश्वरला आले, तेव्हा ते बाबा बऱ्यापैकी ताकदवान होते. त्र्यंबकेश्वरला आले आणि त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ब्रह्मगिरीच्या माथ्यावर गेली म्हणतात. बाबा चढत कुठे गेली? ब्रह्मगिरीच्या माथ्यावर. तुम्ही अजून पहा, ब्रह्मगिरीवर जी मंडळी गेली असती, मी जायचो. आणि गेल्यानंतर एक तर थकवा आलेला, शरीराला घामाघूम झालेलं शरीर, आणि जेव्हा त्या ठिकाणी जी थंड हवा येते ती काय आनंद देऊन जाते, ज्यांनी अनुभवली असेल त्याला ते लक्षात येईल असं सांगतात. बाबा त्या उंचीवर गेले आणि त्या उंचीवर जाऊन बाबाच्या तोंडातून शब्द आले, वा ही हवा जेवढी निर्मळ आहे एवढी निर्मळ माणसं आम्हाला बघायला भेटली. हे बाबाचे शब्द आहे. हे मी कधी ऐकलं बाबाकडून. आळंदीमध्ये आंब्याचे दिवस होते, नाव सांगतो काय हरकत नाही, नंदू काका बंदिष्टे यांनी बाबांना आमरस जेवण्याकरता बोलवलं आणि माझ्यावर जिम्मेदारी दिली बाबाला आणायचं आणि नेऊन सोडायचं. मी आपला तेव्हा कशाच्या काय वाहनाची मोठी अडचण, एका रिक्षावाल्याला बळच मुंटावर बसवलं, त्याला मग तुला बी आमरस खायला भेटल चल. आणि मग बाबाला त्या रिक्षामध्ये घेऊन आलो. आल्यानंतर त्यांची ती 1.5 गुंठ्याची जागा आणि त्याच्यामध्ये असणारा सर्व व्याप जेव्हा बुवांनी पाहिला तेव्हा बुवांच्या तोंडातून शब्द आहेत बरं. बाबाने बुवा लय माया गोळा केली बुवा तू. महाराज म्हणतच नव्हते कोणाला, बुवा बुवा लय माया गोळा केली. त्यांनी लगेच काकांनी शब्द दिले, बुवा तुमच्या नावचं करू का? अरे येडा का खोळा, आम्ही अशा उंचीची माणसं पाहिली की ज्यांनी आम्हाला सांगितलं आळंदीमध्ये मुक्त व्हायला यायचं असतं, कमवायला यायचं नसतं.
या फ्रूटवाली धर्मशाळेची जागा 30 रुपये एकर होती, गुंठा होती. किती ते आले होते तेव्हा दादा? 40 ची गोष्ट, 1940 ची. किती एक रुपये एकर? 30 आणि 40 रुपये आपलं गुंठा, गुंठा होती. आणि तेव्हा बाबाला त्यांच्या शेती विकल्याचे 3000 रुपये आलेले होते. किती जागा घेऊ शकले असते ते? नाही घेतले दादा आम्ही या उंचीची. आणि मग अशा उंचीची माणसं भेटली. आणि मला असं वाटतं की मोठ्याच्या माणसाच्या संतेत माणूसही मोठा होत असतो. मी घटना पाहिली आळंदीत, या मी तुम्हाला आजही ते दाखवून देईन. सिद्धपेठात एका आश्रमामध्ये एका माणसाने अशोकाच्या झाडाच्या शेजारी आंब्याचं झाड लावलंय. झाडाधी कशाचं? अशोकाचं. आणि त्याच्या शेजारी आंब्याचं झाड लावलं. तर दादा आज त्याची वस्तुस्थिती अशी आहे की अशोकाच्या झाडाची जेवढी उंची आहे तेवढीच आंब्याच्या झाडाची उंची आहे. म्हणून पूज्य बाबांना मी आता घडीघडी त्यांचं नाव नाही घेणार, मोजाड बाबा, पूज्य बाबा यांना अशा उंचीची माणसं बघायला भेटली. म्हणून परमार्थाचं वर्मही कळालं की जीवनामध्ये भजन कसं करायचं असतं आणि कोणत्या भूमिकेतून करायचं असतं. आयुष्यभर भजन केलं, आतापर्यंत भजन करता येत, पण कुठेही सेवेला गेले तरी अपेक्षा काही केली नाही दादा, भजन केले. कितीतरी त्यांचे वार्षिक भजन असे आहेत की तिथे दबाबा न चुकतात त्या तिथीला जातात आणि तासन तास भजन करून येतात. अशी निष्कामतेनं. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, या परिवाराच्या बाबतीत मला बोलतानाही आवर्जून बोलावं असं वाटतं. माझ्या त्याच्या आधी 3 शब्द ऐका. संस्काराचं संरक्षण, ऐकताय ना? संस्काराचं संरक्षण, संस्काराचं संवर्धन आणि संस्कारांचं संक्रमण, ह्या 3 गोष्टी ज्याला जमल्या ना तो यशस्वी ठरला दादा, तो ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात. आपल्या पूर्वजाचे जे संस्कार आहेत ते जपता आले पाहिजे पहिल्यांदा. नुसते जपता नाही आले पाहिजे, त्याच्यामध्ये वाढही करता आली पाहिजे, म्हणजे त्यांचं संवर्धन करता आलं पाहिजे. मला वाटतं त्याही पेक्षा ते दुसऱ्या पिढीकडे देता आलं पाहिजे, म्हणजे त्यांचं संक्रमण करता आलं पाहिजे. काही काही लोकांच्या वाट्याला संस्काराचं रक्षण हेच भाग्य नाही, काही लोकांच्या वाट्याला संस्काराचं संरक्षण आहे पण संस्काराचं संवर्धन नाही. काही काही माणसं एवढी गोड जगतात, एवढी गोड जगतात, त्या संस्कारानं जगतात, संस्कारानं वाढवतात आणि आपल्या संस्काराच्या उंचीने उभ्या वारकरी संप्रदायाला नवे नवे पूर्ण देशाला दिपवतात, पण त्यांना पुढच्या पिढीकडे ते देण्याकरता ते तेवढे यशस्वी ठरत नाहीत, नाही ठरत. म्हणून पाहा ना, प्रल्हादाच्याच पोटी वेन नाही आला का? आला. मी प्रल्हादाला कमी नाही ठरणार, पण मला आता सध्या तरी त्याच्याशिवाय उदाहरण नाही म्हणून मी सांगतोय. संक्रमण करता येत नाही, पण पण पूज्य बाबांना ते भाग्य लाभलं, संस्कारक्षम माणसं बघायला भेटली, त्या संस्कारानं बाबा जगली. आणि तेवढ्यावर जगले नाही, त्यांचे चिरंजीव बाळासाहेब तेही गोड भजन करतात आणि आता त्यांचे नातू दिनेशजी तेही गोड भजन करतात. आता पुढे जे काही होईल, पण तू ते गोड भजन करतील अशी अपेक्षा आहे. हो बंधू काय, पण तू पपाजाच्या बाबतीत फार, म्हणजे आमचे दिनेश जी, म्हणजे दिनेशच्या बाबतीत अशी विशेषता आहे, वाजव दिनेशच्या पुढची पिढी का, नाव काय उभा राय, बघू दे ना सगळ्याला तू तिकडं, मला नको तिकडं. पकवाज वाजवतो, वा बसा. मला तर अजून एक कल्पना सुचली, पण ते मी शेवटी सांगेन. येते प्रमोद महाराज वाच विठ्ठला विठ्ठला. नंतर आता नाही, ते माझं टॉप सिक्रेट आहे ते शेवटी. मला 4 पिढ्या एका ठिकाणी भजन, सहज घरामध्ये भजन करायचं ठरलं तरी अरे आमक्या पकवाजा येतो का, कोरस करायला कोणी येतो का, ही म्हणायची भानगडच नाही ना. घरामध्येच असं भजनी वातावरण, अत्यंत गोड वातावरण. म्हणून बाबांना विषयी आपल्याला सद्भावना व्यक्त करायचे आहेत पुढे अभंगाच्या माध्यमातून, पण बाबाला एक प्रार्थना करतो, जसा तुम्हाला नातू पंतू तयार करता आला तसा आशीर्वाद मलाही द्या. विठ्ठला विठ्ठला. पण काही काही म्हणजे हसायला लागले, त्यांना माहिती मी
ब्रह्मचारी यांना लातून कोणतो कुठून आला? पण मी सध्या तरी माझ्या डोक्यात मांस वंश नाहीये, विद्या वंश आहे. विठ्ठला विठ्ठला असं गोड जीवन जे जगले पूज्य बाबा यांचं आज आपण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करतोय. आता सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा काय याच्याबद्दल मी एक शब्दही बोलणार नाही. कारण का, या सर्व गोष्टीच्या बाबतीत ज्यांचं सखोल अभ्यास आहे, ज्ञान आहेत, असे परम पूज्य परम आदरणीय परमश्रद्धेय जगद्गुरु देवाचार्य आदरणीय लवितकरजी महाराज पूज्य बाबा इथे उपस्थित आहेत. समारोपामध्ये ते बोलणारच आहेत. आणि तेव्हा हा नेमका विधी काय आपण त्यांच्या मुखातून ऐकू. अंदाजे टोले मारण्यापेक्षा त्यांच्याकडून यथार्थ ऐकू ना आपण. आणि कारण बाबांची मी खूप दिवसापासून प्रवचन कीर्तन ऐकतो की प्रसंगाचं औचित्य आणि त्या औचित्याचं सांगोपांग विचार काय असावा याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. आता या चातुर्मास्यामध्ये पूज्य महाराजांनी वारकरी संप्रदायात काय काय विषय होता बाबा त्या व्याख्यानाचा, वेदातली वचनं आणि तुकोबऱ्याची वचनं, पंचम वेद गाथा म्हटला जातो तो वेद रूपता, गाथेची वेद रूपता असा विषय बाबाला दिला होता. दीड तास बाबा त्या विषयात बोलत होते आणि सर्व चिंतक मंडळी, मोठी मोठी मंडळी, मी जयवंत महाराज बोधले शेजारी बसून ऐकलो. आणि कितीतरी दिवसापासून एक मंत्र आम्हाला आठवत नव्हता. कारण काय, यतो वा इमानी भूतानी जायंते जयापासून सकळ मही मंडळी झाले हे विचार आहेत. पण अभक्त ब्राह्मण जोडो त्याचे तोंड, काय त्या सिरांड प्रसवली, बरोबर ना, ब्राह्मणत्व नवी ऐसी ज्याची बुद्धी, पहा श्रुती मध्ये विचारोनी जयासी नावडे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवाचे तिसरं चरण लय झोमणारे म्हणून सध्या मी म्हणत नाही. पण पहा श्रुती मध्ये विचारोनी, महाराज म्हणतात ब्राह्मण आहे आणि अभक्त आहे, त्याचं तोंड जोडो. मी माझ्या पदरचं नाही बोलत, विचारायचं असेल तर श्रुतीला विचारा. हे आम्ही नुसतं वाचत होतो, नुसतं आम्ही ऐकत होतो, पण नेमकं ते वेदात कुठं आलं त्याची बाबाच्या व्याख्यानातून उलगडा झाला. त्या दिवशी कितीतरी आम्हाला गाथ्यामध्ये जेव्हा समृद्ध देखण्याच्या तीन जाती वेती वाता अत्यंती कळत नाही दादा, पाच टीप नावाले तर मुळीच नाही. काही पाच टीप नाही, काही सिजनेबल अभ्यास होईल अशांच ते काम नाही. ज्यांनी वाहून घेतलंय असं जीवन त्याला पाहिजे. आम्हाला गाथ्यात काही शंका, मी स्वतःला भाग्यवान का समजतो महेश महाराज, मी स्वतःला भाग्यवान एवढ्या करताच समजतो की मी एवढा श्रीमंत आहे, परिस्थितीने जरी श्रीमंत नसलो, मला गाथ्यातली ज्ञानेश्वरीतली कोणती शंका आली, गाथ्यातली कोणती शंका आली, तर एनी टाइम मला खरं तर प्रत्यक्ष जाऊनच भेटून त्यांना बोलायला पाहिजे. पण कधी त्यांना वेळ नाही, तर त्यांच्याच या थोडा मोठ्यांच्याच आशीर्वादाने आमचाही वेळ जरा थोडा व्यस्त झालेला आहे. मी फोनवर विचारू शकतो गुरुवर्य शेखर महाराज, गुरुवर्य तात्या, गुरुवर्य पांडुरंग महाराज, गुरुवर्य लवितकर महाराज, आणि ही मंडळी मोकळ्या मनाने आम्हाला त्या संदर्भातली माहिती सांगतात. आणि खरं तर विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना कोण जिज्ञासू आहे, कोण पिपासू आहे त्याची व्यवस्था करतात. एकदा मला कचेश्वर ब्रह्मे तुकाराम महाराजांच्या उत्तर काळातली लेखक, मोठे संत कवी, फार गोड जीवन, त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे होती. बाबांना विचारलो, बाबांनी मला नगर मधला एक पत्ता दिला, डॉक्टर आठवले, बरोबर ना, डॉक्टर आठवले त्यांचा पत्ता दिला, त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडून मला ग्रंथ मिळूनही दिला. म्हणून जास्त विस्तार करत नाही, एवढा विचार सांगतो की त्या विषयात बाबा आपल्याला ती आता सांग बोलणारच आहेत. म्हणून आता तूर्त अभंगाकडे वळतून आपल्या नियोजित वेळेमध्ये मला कीर्तन संपवायचंय. मला दिनेश भल्ला महाराज उशीर झालाय, 10:00 पुढे जाऊ नका. अगदी नियोजित वेळ, फार तर फार 8:15 एवढं, जास्त नाही. कसं आहे, एकदा काशा येथून घेतल्या ना नांगर सुपी जात असते. विचार सांगत होतो की आज बाबाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. आशीर्वाद देण्याची कुवत वैयक्तिक माझी नाहीये, पण मी प्रार्थना करू शकतो, पण ती प्रार्थनाही करण्याचं ज्ञान माझ्या बुद्धीला नाहीये. पण मी आधार, मी श्रीमंताच्या, आपण श्रीमंत तत्वज्ञानाच्या, श्रीमंत वाङ्मयाचे पायक आहोत. म्हणून आपल्याला नामदेवाच्या एका अभंगातून त्यांच्याविषयी प्रार्थना करायची. असं ज्यांचं जीवन अत्यंत भक्तिमय आहे अशांबद्दल नामदेव राय देवाला प्रार्थना करतात. पहिल्या चरणात आयुष्याची, नंतरच्या दोन चरणामध्ये आरोग्याची, त्यामध्ये आयुष्याची मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. अकल्प आयुष्या
देवाला प्रार्थना करतात ती आपण करणार आहोत की या कुळाला माझे जे हरिदास आहेत माझे या सकळा हरीच्या दासा यांना आकल्पापर्यंत आयुष्य मिळावं आयुष्याची मागणी. खर तर आमची बुद्धी फारच झाली तर एखाद्याबद्दल प्रार्थना करण्याकरता काय करते हे शतायुष्य व्हावी. पण साधूची बुद्धी एवढी व्यापक आहे साधूची वृत्ती त्यांची विचाराची उंची एवढी व्यापक आहे पण तोंडात येणारे विचार शूद्र येतीलच कसे. पण ते म्हणतात या सारीच्या दासांना आकल्पापर्यंत आयुष्य मिळा आकल्पापर्यंत. सगळ्यात आधी इथे मला माझिया हा शब्द फार भावलाय म्हणून त्याच्याविषयी बोलतो. जगद्गुरु तुकोबार आहे जगद्गुरु तुकोबार आहे त्यांच्या गाथ्याचं जर आपण अवलोकन केलं तर माझं ज्ञान तुकोबार आहे फक्त दोघालाच म्हणतात. एक तर देवाला माझं म्हणतात आणि दुसरं संतांना माझं म्हणतात. पहा तुम्ही प्रमाण सरळ सरळ म्हणून जातो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव किंवा आता माझे सखे येती वार करी आनंदे ओविया गाईन मी त्यासी जाती पंढरीसी वार करी. हो म्हणजे माझ्या गोते हे वसले सक इथं देव अपेक्षित आहे माझे माझं फक्त कोणाला देवाला आणि संतांना. कारण तुकोबाराला पक्का माहितीये संताबद्दल महाराज तेच माझ्या अंतकाळी माझ्या येती सोडवणे आणि काय तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. म्हणून दोघांबद्दल आता भरपूर प्रमाण गाथ्यातले सांगता येतील. या दोघांबद्दलची आवड या दोघांबद्दलचा आदर संत वाङ्मयात कसा व्यक्त केला पहा तुम्ही. नामसाधना कोणाची करायची दासी तरी एक विठ्ठलची गाई किंवा तुका म्हणे पापे जाती संताची या जपे नामसाधना त्यांची. सेवा कोणाची करायची तुझी सेवा करीन मनोभावे हो देवाची आणि भले मनविता संतांचे सेवक संतांची. सेवा कोणाची करायची या दोघांचीच. मग जायचं कोणाच्या गावाला या दोघांच्याच. या जासी तरी जाई संतांची या गावा आणि जाऊ देवाची या गावा. त्याचे परिणामही महाराजांनी सांगितले पण विस्तार नको. सगळ्यात आधी हरिदासांना तुकोबार आहे काय म्हणतात माझं म्हणतात. एरवी पाहिला जर आपण गेलो तर हरिभक्ताला माझं कोणी म्हणत नाही. माझे ऐसे तया न म्हणते कोणी कोण आपलं म्हणतो. महाराज जो भजनामध्ये लागला त्याला पाहुणे राहुणे सुद्धा आपलं म्हणत नाही. गण आणि गोत्र जग सर्व हसतात हसतात महाराज गण आणि गोत्र एखादा परमार दुसऱ्याच कशाला माझं सांगतो. मी जेव्हा 98 साली आळंदीला आलो जरा पळून आलो जरा म्हणजे पूर्ण आलो पळून आलो आळंदीला तेव्हा मी जराच होतो म्हणून तोंडातून शब्द निघून गेला. आळंदीला पळून आलो तेव्हा आमच्या बहिणीचे सासू आमच्या आईला म्हणजे काय सुनीताबाई काय पोरग आळंदीला पाठवलं काय मिळतं आळंदीला. त्याला काय माहिती आळंदीला काय काय मिळतं ते. एखाद्या कापड दुकानावर लावलं असतं तर कोणी 500 रुपये महिना दिला असता त्यामागची पगार ती होती. कोणी 500 रुपये महिना दिला असता असं कोण बोलली. आमच्या बहिणीची सासू बोलली आमच्या आईला अपमान वाटला. जेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं तेव्हा मला काय गोड वाटेल काय मला थोडं वाईटच वाटलं. पण आजची वस्तुस्थिती सांगतो तिचा पोरगा जे जे आणि मी महाराज आहे पण मी त्याला जड आहे. नाही नाही तुम्ही माझ्याकडेच पाहू नका सगळ्याच अंगानं जड आहे. आमचा एक व्हॉट्सअपवर फॅमिली ग्रुप आहे बाबा आणि त्याच्या गळ्यात जर कोणी एवढा जरी हार टाकला की तो फोटो टाकतो. त्यानं बावळ्या तुझ्या गळ्यात एकदाच माझ्या गळ्यात रोज अस. त्याला कोणी आपलं असं म्हणत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात माझे कोणी नाही माझे कोणी फक्त हरीचे दास आहे. हरीचं ज्यांनी दास्यत्व जीवनात स्वीकारलं ते हरिदासांना आकल्पापर्यंत आयुष्य मिळालं. आकल्प म्हणजे किती एका ब्रह्मदेवाचं आयुष्य. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती त्याच्यात 12 इंद्र होऊन जातात. एक इंद्र किती दिवस राहतो कृतत्वेतत द्वापर कलिये 4 युग जाईपर्यंत. त्याच्यात कलियुग किती कृतयुग किती द्वापर युग किती त्रेतायुग किती त्याचे गणितात सगळी मांडत बसत नाही. पण एवढ्या कल्पापर्यंत हरिदासाला काय मिळावं आयुष्य मिळावं आकल्प आयुष्य. पण शब्द जरा मला अजून याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. कुळा हरिदास माझी असं म्हणजे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा म्हणजे हरिदासाला आयुष्य मिळावं त्याही पेक्षा त्याच्या कुळाला मिळावं. त्याने सांगू का सज्जनाची गरज फार आहे दादा जगाला. सज्जनाची गरज फार आहे. दुर्जन आणि सज्जन याच्यातला फरक एका सुभाषितकारांनी फार गोड सांगितलं. काय आपण म्हणणार श्लोक आहे विद्या विवादाय धनम मदाय शक्तिम परेशाम परिपीडनाय खलस्य साधो विपरीत मेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. दुर्जन माणसाकडे विद्या आली ती वादा करता कारणीभूत ठरते. पण ती जर सज्जनाकडे आली
ते ती लोकांना शिकवण्याकरता उपयोगाला ज्ञान आहे. मूर्खाकडे दुर्जनाकडे जर धन आलं तर तो त्याने मदन मस्त होतो, पण तो सज्जनाकडे आलं तर त्याचा दान धर्म करतो सज्जन. विद्या विवादाय धन मदाय उलट साधू दानाय. शक्ती जर दुर्जनाकडे आली तर तो दुसऱ्याला पीडा देण्याकरता त्याचा उपयोग करतो, पण तीच शक्ती जर सज्जनाकडे आली तर सज्जन मात्र पररक्षण आय दुसऱ्याच्या रक्षणाकरता. काय विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय, या तीन गोष्टी. म्हणून दुर्जनाकडे आल्या की घात आहे, सज्जनाकडे आला की उद्धार आहे. म्हणून जागोजागी प्रार्थना आहे या लोकांना दुर्जन भेटू नये. मग चला कल्प तरुणचे आरव तयार. काय चेतनाचे चिंतामणीचे गाव नाही, सदा सजन भेटतो या भूता अशी उभी पहा. तर म्हणूच ना आपण आता विश्वात्मके देवे सगळे बोला जना जना पाठवते आणि जना जना तोंड येते. आता विश्वात्मके देवे जोशोणी मज द्यावे चेकणांची व्यंकटी सांडो होता परस्परे पडो मैत्र जीवा दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो सोचे वांछिल तोते लावो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागे अनवरत भूमंडळी भेटतो तया. चला कल्पतरुंचे चेतना चिंतामणीचे मोरते जे चंद्रमे सर्वाही सदा सज्जन भेटू तयार होता. ते सज्जन या सर्वांना भेटले पाहिजे, हे त्यांचे सोयरे झाले पाहिजे, सगळ्यांना भेटले पाहिजे. म्हणून साधूचं कुळ जगलं पाहिजे. साधूच्या विचाराची माणसं कधीपर्यंत आकल्पापर्यंत आकल्पापर्यंत. म्हणून आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. पण नुसती कुळ वाढून उपयोगाचं नाही, कुळ जगून उपयोगाचं नाही. तर आदी भाषेत बोलतो आयुष्य मिळावं का त्याबरोबर आरोग्यही मिळावं, आरोग्य मिळावं. काही काही माणसं म्हणजे भाषा मोकार जगतात मोकार जगतात, पण दोन मुठी गोळ्या खाल्ल्याशिवाय मुठभर पोहे पचत नाहीत. पण मला तुकाराम महाराजांचं एक प्रमाण बरं वाटतं, मग मरण भले बरे काय अवकळा ऐशी अवकळीपेक्षा मरण काय बरं. औरंगाबाद मध्ये आमचे कदम साहेब ओळखीचे तीन मध्यवर्ती बँकेच्या तीन जिल्ह्याचे ते अधिकारी आहेत. त्यांची बायको त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, दुसरी किडनी आता त्यांना सूट होत नाही आणि रोज दवाखाने डायलिसिसला कोण येईल म्हणून 16 लाखाचं मिशन घरीच घेतलं. रोज बायकोच्या पायथ्याला त्याला 6 तास बसावं लागत, 6 तास. असा चेहरा पडलेला दिसला मी ओळखून घेतला म्हणा. पण मला सहज कार्पोरेट एका मित्राने मला विचारलं का महाराज आपल्या संस्कृतीमध्ये अमक्या बाईचं लग्न झालं हे ओळखता येतं तिच्या गळ्यात मंगळसूत्र याच्यावरून, पण अमक्या माणसाचं लग्न झालं हे कशान ओळखायचं? म्हणजे फार सोपं आहे, चेहरा पडलेला दिसला. मग आमचे चेहरे काय टवटव येते लक्षात आलं असेल, आमच्या दिनूचा चेहरा पहा सध्या तरी. सांगण्याचं तात्पर्य काय, विनोदाचा भाग सोडा. चेहरा पडलेला म्हणलं साहेब काय झालं, सगळं प्रकार सर काय सांगू महाराज, नोकरी जाण्याच्या मार्गावर शेती संपली आता करू काय. म्हणलं महाराज साहेब आता एक सांगू का, तैला तुकाराम महाराजांचे काय अभंग सांगूनच टाका तुम्ही काय. जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी मृत्यूचे भेटी जवळी आली आता माझ्या मनात होय सावध सावध होऊन जा. आता जगण्याची अपेक्षा ठेवू नको. शहाणा म्हणजे नतसिंग बाबा म्हणायचे शहाणा प्रवासी तोच आहे, 10 जर रेल्वे असेल तर 10:30 स्टेशनवर जाऊन बसत. चुकलं का काही मग? 10 रेल्वे जर असेल तर कितीला जाऊन बसलं पाहिजे? 9:30. तसं मरण पुढे आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम जो पाहेचा पेना वाट वधा आजची होय सावधा. म्हणजे एवढे विचार सांगून टाका. म्हणजे कराव काय महाराज, पण ती म्हणते बारक्या पोरीचं लग्न झाल्याशिवाय मरायचं नाही. म्हणजे मुलगीत केवढी आहे, म्हणजे आता फर्स्ट इयरला आहे, मग लग्न करा ना झालं वय. ती म्हणते ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. महाराज हिला मरायचं नाही, तिला लग्न करायचं नाही, मला सांगा या दोघीला मी किती दिवस पुरणार आहे. म्हणजे बाबा काळजी करू नका महाराज साहेब, तुम्ही नाही पुरणार, या दोघी मिळून तुम्हाला पुरणार आहे. तुम्ही नाही पुरणार आहे.
म्हणून मरण भले, असं रोगीट जीवन जगण्यापेक्षा मरण भले ना। म्हणून मला वाटतं शरीराचा रोग वेगळा आणि हृदयाच्या कुळाला लागणारा रोग वेगळा। महाराज पहिल्या चरणात जशी आयुष्याची मागणी करतात तशी या कुळाला कोणताच रोग होऊ नये यापेक्षा करतात, त्याच्यात एका रोगाचं नाव दुसऱ्या चरणात घेतात। जावं लागलेलं आहे, त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतो। आता आरोग्य मागतात महाराज, अगदी थोडक्यात विचार सांगतो। माझ्या या हरिदाच्या असाच्या कुळाला कल्पनेची बाधा होऊ नये। कल्पना काय आहे? कल्पना मी माझ्या अल्पबुद्धीने चिंतन मांडतो, कल्पना काय आहे? जे नाही ते मी आहे अशी भावना होणं, ही कल्पना आहे। म्हणून कधी कधी खरं सांगू का, असतो साधक पण मी सिद्ध झालो या कल्पनेच्या भ्रमात तो राहत असतो। याला उदाहरण जर द्यायचं ठरलं तर गुरुवार तात्या आम्हाला चातुर्मासामध्ये विचारसागर शिकवायचे, विचारसागर। आणि तो विचारसागराचा तिसरा तरंग चालू झाला आणि तिसऱ्या तरंगामध्ये एक वाक्य आलं, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर देवताही मिथ्या आहे आणि गुरुही मिथ्या आहे। त्याने सगळ्यात आधी काम काय केलं, नित्यनेमाचा डब्बा कृष्णेमध्ये सोडून दिला। नित्यनेमाचा डब्बा, देवाची मूर्ती त्याने कुठे सोडली? कृष्ण कोयनेच्या संगमात सोडून दिली। तात्या म्हणले, काय तू 8 दिवस झालं पूजा करताना दिसलं नाही? म्हणजे तुम्हीच म्हणले ना देव मिथ्या आहे। पण हे कधी आहे? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर। तुकाराम महाराज म्हणतात, माझे लेखी देव मेला, असं त्याला असेल। पण ही अवस्था आलेली नसते, पण त्याच्या आधीच मी सिद्ध झालोय की काय या भ्रमामध्ये तो राहत असतो। तो अजून भवानी शंकर झालेला नसतो, पण त्याला वाटतं मी आहे। तसे तो ते प्रयत्नही करतो, त्यांची एखादी क्लिप ऐकून वाचवण्याचे प्रयत्न करतो, पण मला वाटतं त्याच्यामध्ये शंकराचं गांभीर्य नसतं, भवानी तेवढी असते। नाही, आमचे किरण महाराज त्याच्यातले मुळीच नाहीयेत, मुळीच नाही वाद असे। कारण ते कसे आहेत ते मला माहिती आहेत, विठाला विठाला। कारण महाराज खरं सांगतो, नाशिक मध्ये आल्यानंतर ही काही मंडळी भेटली नाही एवढं गोड वाटतं। त्यात आमचे निलेजी, त्यानंतर आमचे किरण महाराज, दिनेश महाराज, किरण आपले आमचे मुंड काय गुंड महाराज, ही मंडळी एकदा भेटली ना खरं बरं वाटतं। बाकी काय धिंगाणा चाललाय हे न सांगितलेला बरं। आज ते कीर्तनात आहेत म्हणून मी असं वाक्य बोललोय असा अर्थ करू नका। वादच नाही, त्यांच्या वाजवण्यातलं गांभीर्य, त्यांच्यावर त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम। कारण काय, ही जी मंडळी आहेत ना, त्यांच्या वयाचा माझ्यात लय तफावत नाही, जास्त तफावत नाही वयातली। कारण माझं सध्या वय 34 आहे, वाटत नाही ना, कोणालाच वाटत नाही स्वामी। येष्टीत मला कोणीच भाऊन दादा म्हणत नाही, माझ्या नशिबाला दोन शब्द आजोबा नाही तर काका।
या शताब्दी तर ती वाड्याची व्यवस्था करू लागलो. एक म्हातार म्हणली, मामा आम्हाला वाडा ना. मला म्हणलं, काय जोग महाराजाने कवळी भाची पाठवली माझ्या दोन चार वर्षाची चार पाच वर्षाची काही शेवय 10 वर्षाची तफावत आहे. पण असं जरी असलं तर एक आदर एक पूज्यता ही मंडळी माझ्याशी वागतात. मी सांगत काय होतो की कल्पना मोठी वाईट आहे. आणि एक सांगू का, संसारिकाला झालेली कल्पना हे वाक्य मी तिसऱ्या चरणात बोलणार होतो पण इथं बोलून जातो. संसारिकाला जर कल्पना झाली ना त्याच्या पुरत त्याचं वाटोळ होतं, पण हरिदासाला जर कल्पना झाली, कल्पनेची बाधा झाली, तर त्याच्याकडे पाहणाऱ्या सर्व समाजाचं वाटोळ होते. ध्यानात ठेवा, समाजाचं. म्हणून शास्त्राचं एक वाक्य आहे, लोकांपर्यंत खरं नाही गेलं तरी चालेल पण खोटं जाऊ नये. यथार्थ ज्ञान नाही झालं तरी चालेल पण विपरीत ज्ञान होऊ नये. कारण अज्ञान जेवढं घातक नाही तेवढं विपरीत ज्ञान घातक आहे. म्हणून एका कॉलेजच्या दारावर एक वाक्य लिहिलं होतं, एका देशाचा नाश अनुबंब करू शकत नाही, एका देशाचा ना एखादी मिसाईल करू शकत नाही जेवढं खोटं ज्ञान नाश करत. पहा तुम्ही, एखाद्याला वशिल्यावर झालेला डॉक्टर तो पेशंटचं काय करतो सांगितलंच पाहिजे. वशिल्यावर झालेला शिक्षक तो विद्यार्थ्याचं काय वाटोळ करतो ते माहिती ना तुम्हाला. हो, म्हणून हरिदासाच्या कुळात कल्पना नांदू नये. मी आमक्या आमक्या उंचीवर आलो म्हणून कल्पनेची बाधा न हो कौने काळी ही संत मंडळी सुखी असो. महाराज म्हणतात अजून एक रोग होऊ नये. कोणता? अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या राजसाला अहंकाराचा वारा लागू नये. इथे राजस शब्द टाकलाय. राजस म्हणजे अत्यंत नाजूक. कारण सांगू का, परमार्थिक विकाराच्या बाबतीत नाजूक आहे, संसारिक तेवढा नाजूक नाहीये. म्हणून एक उदाहरण दिलं जातं, परंपरेने दिलं जातं. मांजर कोणत्या उंदराला खाते हो? मेलेल्या का पळणाऱ्या? पळणाऱ्या. म्हणून या मायारूपी मांजरेला तो का म्हणे, लासी माया नाचविते कैसी. ही मायारूपी मांजर, तिला माहितीये संसारातले मेलेले उंदर माझेच आहेत, पण हे रोज उड्या मारतं ना कंबर बांधून. हे जे रोज उड्या कंबर बांधून बोलतं ना, माया असा जे नाही ते हे जे म्हणतो ना, म्हणजे ज्ञानोपराय सज्ञानाच्या झोंबे कंठी. आणि सामान्य माणसाला जेवढा अहंकार लवकर होत नाही तेवढा मला वाटतं बोलू आम्हाला लवकर होतो. एखादा जर कीर्तन झाल्यावर भेटला, काय बोलले महाराज आज, एक नंबर कीर्तन, एवढी छाती फुकते 3 मीटर कापड पुरं ना दादा मला छाती फुकते. अहंकार लवकर होतो आणि अहंकार मोठं वाटोळ करतो. तात्या सांगत असतात, संसारिकाला अहंकार झाला ते एका घराचे 2 घरं होतात, पण हरिदासाला अहंकार झाला ते एका जिल्ह्याचे 2 जिल्हे होतात, एका मठाचे 2 मठ होतात, एका संस्थेच्या 2 संस्था होतात. म्हणून अहंकाराचा बाधा वारा लागू नये, वारा सुद्धा लागू नये माझ्या राजसाला. ओ अहंकाराचा वारा न लागो कोणाला? राजसा कोण? माझ्या विष्णुदासा भाविकासी. जे विष्णूचे दास आहेत आणि भाविक आहेत त्यांना वारा सुद्धा लागू नये. महाराजांना विचारलं, एवढा विस्तार करू नका, आता आपली वेळ संपली. तात्पर्य तुमचं काय? ते तात्पर्य महाराज शेवटच्या चरणात सांगतात. धन्यवाद.
अनेक संतता विस्तार न करता नामा मने तया असावे कल्याण, त्याचं कल्याण असो. तया म्हणजे कोणा? जयामुखी निधान पांडुरंग. निधान शब्द वापरला, निधान शब्दाचा अर्थ श्रीमंती. ठेवा, निधान शब्दाचा अर्थ काय ठेवा. ज्यांना जीवनात सगळ्यात मोठं धन काय वाटतं, तर परमार्थ वाटतो, परमात्मा वाटतो, ते खरे धनिक तेच आहे. म्हणून जेव्हा मी या परिवारामध्ये येतो तेव्हा त्यांच्या घरचे पकवाज, त्यांच्या घरची पेटी, त्यांच्या घरचा विना, त्यांच्या घरचे जेव्हा टाळ पाहतो असतं असंच नाही, त्या पकवाजाला असणारी शाई. काही काही घराच्या घरात पकवाज आहेत दादा, आहेत. ते वर्षाची वर्षाला एकदा निघतात, त्याच्यावर शाही कमी जाळे जास्त असतात, शाही कमी. पण कोणत्याही पकवाजावर थाप टाका धेनूच्या, मुंग्या झाल्या पाहिजे कोणताही पकवाज. कारण परम आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आणि काय टाळ चिपुळ्या धन, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळ्या धन. धन सुद्धा तीन पद्धतीने असत, शारीरिक धन, वैभव धन, आणि आपल्या संबंधाचं धन. मला वाटतं त्याला इंग्रजी शब्द आहेत, मला ते इंग्रजी येत नाहीत म्हणून मला ते वापरा वाटत नाहीत, पण ते शब्द मला पाठ आहेत. तुम्ही म्हणा तर शब्द म्हणतो मी, तर मला इंग्रजी येत नाही. बरं, शब्द असे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, हे तीन शब्द आहेत. एका व्याख्या त्याच्या तोंडून ऐकली, मला फार भाव. तसं बाबाच्या जीवनात पाहिल्याचं ठरलं तर हेल्थ, 84व्या वर्षी सुद्धा रोज 4 किलोमीटर फिरून येतात, ती संपत्ती त्यांच्याकडे. वेल्थ, संपत्ती त्यांच्या कौटुंबिक, ती संपत्ती मला आता अपेक्षित नाहीये, आता मला ती अपेक्षित नाहीये. त्यांच्याकडे असणार टाळ चिपुळ्या हे धन त्यांच्याकडे. आणि रिलेशनशिप म्हणावं, संबंधाचा विचार, संबंधाची संपत्ती पाहावं, हे जर म्हणायचं ठरलं तर या मंडपात पाहणार तुम्ही, कळून जाईल ना त्यांचे संबंध काय. आणि मला वाटतं हे नियोजन अवघ्या 8 दिवसातलं, अवघ्या 8 दिवसातलं. बाबाची 81वी करावी का न करावी या संभ्रमात, कारण आई साहेबांची तब्येत मध्यंतरी बिघडली होती, आणि करावं का न करावं हे ठरलं होतं, वाटत होत. पण जेव्हा आई साहेबांच्या तब्येतीत सुधारणा झाली तेव्हा दिनू म्हणला करायचं म्हणजे करायचं. 84 वर्ष झाले, किती दिवस मागे ठेवायचं. दिनूला सहज विचारलं, हा प्रपंच, तुझा परिवार, तू वैयक्तिक एवढा धावून का करतो. त्याने सांगितलं, बाबा मी जन्माला आल्यानंतर मी 12 वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी बाबांनी भजन ठेवलं, माझं कर्तव्य की नाही त्यांच्याही 12 वाढदिवसाला मी कार्यक्रम केले पाहिजे. ही नातवाची त्यांच्याविषयी असणारी काय आहे भावना आहे. पण फरक एवढा आहे, बाबाला म्हणलं 81व्या वर्षी करायला पाहिजे होते, 84व्या वर्षी का. बाबाने सांगितलं मला करायची इच्छाच नव्हती, पण पोरगा ऐकत नाही तो करायचं म्हणतो. आणि मला वाटतं त्यांनी केलं ते योग्यच केलं, ह्या परिवारानं केलं ते योग्यच केलं. काय असतं, ज्ञानोबाराय म्हणतात सूर्य जगाला प्रकाश देतो, आम्हाला सूर्य होऊन त्याची ओवाळणी करता येत नाही, पण काडवातीने ओवाळणी करता येते ना, तेवढं तर आम्हाला करू दे. आणि मग मला वाटतं या ठिकाणी जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती संबंध संपत्ती बाबाची, आणि तरुण मंडळी जेवढी आहेत ती संपत्ती आमचे बाळासाहेब आणि दिनेशची आहे, त्यांची संपत्ती. आणि त्यांनी संबंध जोडता नाही, संबंध जोडता नाही. खरं तर आमचे धवन सर हे उजनी जिल्हा सोलापूर ना सर, लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातले, पण कलेच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. तसं एवढे दोन दूर घरचे, म्हणजे भारतीय नकाशाच्या बाबतीत लातूर कुठे आणि नाशिक कुठे, 450 किलोमीटर जवळजवळ अंतर. पण यांनी संबंध जोडताना व्यावहारिक नातं पाहण्यापेक्षा ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाहिलं. आणि असे दोन परिवार परत एका जागी मला वाटतं गेल्या वर्षीच आले. म्हणजे ही त्यांची संबंधाची काय आहे, संपत्ती आहे. ह्या तिन्ही संपत्त्या पूज्य बाबांना लाभल्या. म्हणून तयांचं कल्याण आताच नाही, व्यावहारिक आहे. म्हणून अजून एक विचार मला सांगावा असं वाटतं, वेळ संपली माझी फक्त 5 मिनिटात. विचार काय, दिनू कुठेही कार्यक्रम असला किंवा आमचे बाळासाहेब कुठेही कार्यक्रम असले तर गाडी घेऊन आप परिवारच्या परिवारच कीर्तनाला येतो, गाडी घेऊनच. कधी कधी तर दिनू एकटाच येतो. आणि मग कसं असतं, पोरगा जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याला प्रतिबंध घरचे जास्त असतात. काय देखामेराने फिरायला लागला, गाडीला का कमिटी जर लागतं का, असं होतं का, तसं होतं का. सहज मी एका दिवशी दिनूला विचारलं, बाबा होते समोर, म्हणलं दिनू तो असा फिरत राहतो तर घरचे काय बोलत नाहीत का. दिनूनं सांगितलं बिलकुल बोलत नाही. आजोबांनी सांगितलं
जिथे संप्रदायाला योग्य शोभणारा कार्यक्रम असेल तिथे कुठेही गेला तर आम्हाला त्याची काही अडचण नाही. महाराज म्हणजे त्या परमार्थाविषयी त्या साधनेपाशी त्याच्या अंतकरणात असणारा आदर. मला वाटतं तया काय व्हावं, कल्याण व्हावं असं नामदेव म्हणतात. तया म्हणजे कोणा, ज्यांच्या मुखामध्ये विठ्ठल नावाचं निधान आहे. विठ्ठल हेच ज्यांना धन वाटतं, परमार्थ हेच धन वाटतं, अशांचं कल्याण व्हावं असे नामदेवराय म्हणतात. आपण सुद्धा नामदेवराचे पायक म्हणून त्यांच्या शब्दातूनच नामदेवराच्या शब्दातून आपण त्यांच्याविषयी प्रार्थना. ज्येष्ठ मंडळी असतील तर तुम्ही आशीर्वाद म्हणा, पण मी प्रार्थना शब्द योजना करतो. आपण त्यांच्याविषयी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विडोबा दकुमाय.